करुणा आणि करुणा आल्यामुळे सगळ्यात जास्त वारकरी संप्रदायाचं नुकसान झालं. तुम्ही म्हणाल ताई इन्कमचं का? नाही, पैशाचं कधीही कोणाचं कोणा वाचून राहत नाही. आणि पैशा वाचून मी सांगते माझ्या बापानो कधीच काही राहत नाही, फक्त शरीराने आणि नशिबाने साथ दिली पाहिजे. ज्यावेळेस शरीर साथ देतं त्यावेळेस नशीबही साथ देतं, ज्यावेळेस नशीब साथ देतं त्यावेळेस शरीरही. मग पैशा वाचून कोणाचं राहत नाही, मात्र या करोनाच्या महामारीमध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं, माझ्या पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन कमी झालं याचा आम्हाला खंत वाटतो. कुठेही ज्यावेळेस माझ्या भगवंताचा वैष्णव मेळा घडला त्या ठिकाणी माझ्या बापांना सुख ही सुख आहे आणि हे सुख कमी मिळाल्यामुळे तुमच्या आमच्यावरती असा रोग पसरत आहे. मी तर भगवान परमात्म्याला एवढी प्रार्थना करेल की हा लवकरात लवकर करुणा निघून जावा. तुम्ही म्हणाल ताई आतापर्यंत मोदीला जे जमलं नाही ते तुम्हाला जमन का? मोदी रात्रीतून निवेदन करतो, आपलंही रात्रीचंच निवेदन चाललंय. मोदी एकटं निवेदन करतो आपल्या वारकरी संप्रदाय सोबत, अख्खा भगवान परमात्मा आणि भगवान परमात्म्याची कृपा आशीर्वाद ज्या ठिकाणी असतो ना त्यावेळेस ती गोष्ट घडतच असते. पण मी सांगते बाई बापन पृथ्वीवरती ज्यावेळेस विपरीत गोष्टी घडतात त्यावेळेस चांगल्याही गोष्टी घडतात. या करोनाच्या काळामध्ये तुम्हा आम्हाला भरपूर काही शिकण्यासारखं झालं, मात्र भरपूर जणांचे बळीही गेले, भरपूर जणांचा जीवही गेला. मात्र मी एवढंच सांगेल माय बापनो, अशी गोष्ट कधीही कोणावरती घडू नये, अशी वेळ कोणावरतीही येऊ नये. ज्यावेळेस भगवान परमात्म्याने आपल्याला मरण पाठवलेलं असतं, महाराज म्हणतात घडी घडी काळ वाटो याची पाहे अजून किती आहे अवकाश. संत भगवंत तुम्हा आम्हाला जे सांगितलं आहे ते घडणारच आहे, मात्र ते घडण्या अगोदर आपल्यावरती काही काळ आलेला आहे, हा काळ लवकरात लवकर निघून जावा एवढीच मी साईबाबाच्या चरणी प्रार्थना करते. विठ्ठल म्हणून महाराज म्हणतात रंगी रंगेरी श्रीरंगे काय बुलला सी पतंगे, काय पतंगावर भुलून गेला आहे शरीर ज्याने दिला आहे त्याला परत करायचं आहे. आणि परत करण्या अगोदर महाराज सांगतात त्या शरीराचा उपयोग करायचा आहे, असा उपयोग करायचा आहे, असा उपयोग करायचा आहे. माझ्या संत नामदेवरायाने भगवंतावरती शरीराचा उपयोग केला, देवा तुम्ही विठेवरतून खाली व्हा आणि नामदेवरायाने उभा राहावा. सेम भगवान परमात्मा नामदेवराय दिसले, हा संतांचा महिमा, ही संतांची ताकद आणि संतांचं पुण्य आणि संतांचा परमार्थ संतांनी दाखवला. माय बापांनो माझ्या भगवान परमात्म्याने संत नामदेवरायांना प्रश्न केला, नामा मला एका भक्ताकडे जायचं आहे. त्यावेळेस नामदेवराय म्हटले जा ना. नाही रे, वैष्णव मेळा सर्व माझ्या पंढरीमध्ये आला आहे आणि सर्वजण मी जर निघून गेलो तर मला पाहतील ना, मग काय प्रश्नाचं उत्तर देव. त्यावेळेस नामदेवराय सांगतात देवा हा नामा तुमचा भक्त आहे ना, तुम्ही सरका बाजूला. नामदेवराय विटेवरती उभे राहावे आणि भगवान परमात्मा त्यांच्या भक्ताला भेटायला गेले आणि भक्त सांगतो देवा आज तुम्ही माझ्या जवळ आलात, मला एकच सांगायचं आहे भगवान परमात्म्याविषयी आशा इतकी निर्माण करा, भगवान परमात्म्याविषयी इतकं प्रेम निर्माण करा, इतकं प्रेम निर्माण करा, देवाला आपण भेटायला नाही तर देव आपल्याला भेटायला आला पाहिजे, इतकी भक्ती आणि इतकं नामचिंतन प्राप्त करा, सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल. आपण संत नामदेवरायाने भगवान परमात्म्याची इतकी भक्ती केली, इतकी भक्ती केली, जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, तेने माझ्या मना बोध केला, देवा अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पाहता, देवाचं मुख पाहिलं सुख मिळालं, देवाचं मुख पाहिलं समाधान मिळालं, देवाकडे पाहिलं आणि संत सांगतात देवा तुला जर दृष्ट झाली ना, अरे देवा तुला जर दृष्ट झाली ना हा माझा जीव तुझ्यावरून ओवाळून टाकीन, जिवे लिंब लोण उतारीन. देवा तुला दृष्ट होईल, मी तुझ्याकडे इतकं पाहिलं आहे का, तर सुंदर ते ध्यान उभा विटेवरी करकटेवरी ठेवून या देवा तू इतका सब उभा आहेस, तुझ्याकडे पाहिलं ना मला सुख मिळत रे. म्हणून महाराज म्हणता आवडे ही रूप गोजिरे सगुण
पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे आईसाची तुराय। देवा मला या शरीराचा उपयोग करायचा आहे, या शरीराला नाशवंत होऊ द्यायचं नाही आणि परत मला जन्माला यायचं नाही, पुनरपि मरणा पुनरपि मला परत यायचं नाही। मरण माझे मरून गेले मज केले अमर, संत अमर झाले आणि तीन संत सांगतात देवा मला परत जन्माला यायचं नाही, या कारणाने मला अभंगाच्या प्रथम रंगी रंगला श्री रंगे रंगी रंगला श्री रंगे श्री रंगे रंगी रंगला श्री रंगे महाराज म्हणता तुम्ही कितीही पाप केलं ना पण थोडंस पुण्य करा, इतकं पुण्य करा की ते भगवान परमात्म्याच्या चरणावरती अर्पण झालं पाहिजे आणि भगवान परमात्मा आपल्याकडे आला पाहिजे, इतकंच पुण्य करा, इतकंच पुण्य। तुम्ही म्हणाल ताई आम्हाला सगळ्याला ड्युटी आहे, सर्व्हिसवाले आहेत, अनेक काम आहेत, मग देव कसा करायचा? तर माय बापांनो देव म्हणजेच कोणाचंही आपल्या हातून वाईट करायचं नाही, देव म्हणजेच कोणालाही आपल्यापासून दुःख होईल अशा गोष्टी करायचं नाही, देव म्हणजेच माय बापांनो परमार्थ म्हणजेच हीच की आपल्यापासून कोणालाही कोणाच्या हातून कोणाचंही पाप न पडणं म्हणजेच पुण्य आहे, म्हणजेच परमार्थ आहे। आणि एवढं जरी आपल्या मानव हातातून झालं तरी खूप काही झालं, प्रत्येकाच्या हातून परमार्थ घडल असं नाही। कोणाच्या हातून दान करणं होतं, कोणाच्या मुखातून नामचिंतन होतं, कोणाचं पायाने पुण्य घडतं, कोणाचं अशा अनेक ठिकाणाचं पुण्य आहे। जसं ज्या अतुल भैयाच्या हातून आता हा अखंड हरिनाम सप्ताह होत आहे, काही लोकांचं खूप गैरसमज असतो बरं का, इथं नाही मी सांगत नाही, बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला योग येतो। आम्ही जरी सप्ते केलं ना तर लोक म्हणतात महाराजांना खायला भेटत असं, पण लोक याच्या मागचा काही दोष पाहतात, गुण पाहत नाही। माय बापांनो जे आमच्या हातून घडत आहे हे आमचं कुठंतरी पुण्य असेल म्हणून घडत आहे। याच्यात पैशाचा जर प्रत्येकाला जर वाटा आला असता,
पैसा जर प्रत्येक गोष्ट असती ना माई बापांनो, तर आज लोकांनी परमार्थ केलाच नसता. आज या धर्मामंडपामध्ये आपण कीर्तन ऐकत बसलो नसतो. मला एकच सांगायचं आहे, प्रत्येक जीवाला सुख लागतं. कुणाला सुख भगवंताचं नामचिंतन केल्याने मिळतं, तर कुणाला दुसऱ्याला परमार्थ करायला लावण्यास सुख मिळतं, तर कोणाला वैष्णव मेळ्यामध्ये आल्यानंतर सुख मिळतं, तर कोणाला अन्यात सुख मिळतं. अनेक वेगवेगळ्या प्रकाराचा सुखाचा लाभ आहे, आणि तो सुखाचा वाटा घेण्याचा प्रत्येक जीव प्रयत्न करतो, आणि तोच प्रयत्न महाराज म्हणतात शरीर जयाचे धरीशी अभिलाषा जने. ज्याच्याकडे अभिलाषा, अभिलाषा म्हणजेच ज्याला शरीरावरती अभिलाषा असते, माझं शरीर खूप सुंदर आहे. नाही माय बापांनो, आपण सुंदर नाही, आपल्यापेक्षा आपला भगवंत सुंदर आहे. आणि त्या भगवंताकडे पाहिल्यानंतर आपल्याला सुख जे मिळतं, ते सुख महाराज म्हणतात आपल्याला आशा बाळगायची नाही. जे आहे ते त्याचं आहे, ते त्याच्याकडे जाणार आहे. आणि त्याच्याकडे जाता वेळेस महाराज म्हणतात फक्त आणि फक्त एकच गोष्ट करायची, ती गोष्ट म्हणजे या मानव देहाने भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं. आणि महाराज म्हणतात ते नामचिंतन म्हणजे ठाईच बैसुनी करा एक चिंतन. भगवान परमात्म्याचं चिंतन एका ठिकाणी बसून करायचं. कसं करायचं? तर महाराज म्हणता हरी हरी तुम्ही म्हणारे सखळ आणि तेने माया जळ तुटतील. ह्या भगवान परमात्म्याकडे जर तुम्हाला आपलंच व्हायचं असेल ना, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुख नव्हे. या जीवाला सुख समाधान प्राप्त करण्यासाठी महाराज म्हणता हरी हा शब्द महत्वाचा आहे. आणि हरी ह्या उच्चाराने महाराज म्हणतात तुम्हाला काय तर सुख मिळेल अभंगाच्या दुसऱ्याच्या. शरीर जयाचे ठेवणे, शरीर जयाचे ठेवणे, शरीर जयाचे ठेवणे, शरीर जयाचे ठेवणे, अभिलाषा जिने. या शरीराची अभिलाषा धरायची नाही. कहा? तर महाराज म्हणता नो हे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगुर. हे क्षणापुरते आहे आणि लगेच सोडून जाणारे आहे. शरीर सोडून जाणार आहे. द्रव्य दारा, दारा म्हणजे आपलं गण गोद मित्र सके सुहिरे हे जे आहेत, तर महाराज म्हणतात हे क्षणाचे आहेत. फक्त आपण आपले आहेत. आणि हे असताना महाराज म्हणतात देवाचं भजन करायचं आहे, त्याच्याशिवाय सुख नाही. संत जनाबाई यांचा अधिकार जर पाहिला तर भगवंताने जात ओढावं. संत मीराबाई पायात चाळ बांधावे आणि भगवंतासाठी नाचावं. पग घुंगारू बांध मीरा नाचिरे, दिवाणी बनी मैं तो दिवाणी बनी, मैं हरी के नाम की
दीवानी बनी संत मीराबाई संत बहिणाबाई संत मुक्ताबाई संत जनाबाई इतका अधिकार प्राप्त केला की देवान संत जनाबाईचं जातं ओढण्याकरता यावा जोडले सिनाते पांडुरंगा देवाने ज्यावेळेस जनाबाईचं जातं ओढलं त्यावेळेस जनाबाईने भगवंताशी नातं जोडलं देवा तू माझा आणि मी तुझा विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा देव माझा आहे मी ही देवाचा आहे मला एकच सांगायचं आहे माय बापांना नो हे आपलं नाहीये क्षणाचाही तुमचा आमचा भरोसा नाही एका क्षणामध्ये आपलं काय होईल याचा भरोसा आम्ही कीर्तन करतो आता आम्हाला आमचा भरोसा आहे का महाराज आताच कीर्तन करून गेले लगेच पोस्ट जर आली तुम्ही म्हणाल बाप रे ते तर कीर्तनकार होते अमृत पिऊन आलंय का कोणी नाही म्हणून मला एकच सांगायचंय माय बापानं आहे तोपर्यंत याचा उपयोग करा गेल्यानंतर काही नाही आणि महाराज म्हणतात आपण आहे तो रे उपयोग करत नाही पण तरीही महाराज म्हणतात पूर्वजन्मी पाप केले ते म्या बहु विस्तार ज्याचा पूर्वजन्मीचा पाप असत त्याला नामचिंतन घडत नाही म्हणून महाराज म्हणतात देवा मी आंधळा झालो मी पांढरा झालो देवा हातही नाही देवा पायही नाहीत रे का पूर्वजन्मीच पाप मला एकच सांगायचं आहे तोपर्यंत पुण्य करा गेल्यानंतर कुणी कुणाचं नाही इथं कुणीच कुणाचं नाही महाराज म्हणत आई रे बेमान दुनिया आई रे माँ बाप को भूल गए कोई नहीं किसी का एक दिन छोड़ के जाना है सबको माय बापनो एवढं लक्षात घ्या सोडून जायचं आहे घर बंगला धन दौलत इस्टेट पैसा कोणीही कोणाचं नाही एका क्षणामध्ये आपल्या गळ्यातलं सोनं काढून घेता तो एका क्षणात तरी आपलं एका मण्यासाठी तरी आशा राहते महाराज लोक म्हणतात मणी घाला त्यांच्या तोंडात मणी मण्याचं उदाहरण सांगते ज्या रावणाकडे एवढी अफाट संपत्ती होती ज्या रावणाकडे अफाट संपत्ती होती ज्यावेळेस रावण मृत्यू पावला रावणाची नगरी ही रामाची झाली आणि रामाची झाल्यानंतर रावणाच्या तोंडामध्ये मणी घालण्याचा प्रयत्न केला हनुमंतराय पोहोचले हनुमंतराय म्हणतात अहो हा मणी रावणाचा नाही ते म्हणले अरे त्यांच्या पत्नीच्या गळ्यातला आहे ते त्यांच्या माहेरून आलेला डोरला आहे त्यांचे मणी आहेत रावणाचं काहीच नाही त्यावेळेस तो मणीही रावणाच्या तोंडात घालू दिला नाही हनुमंतराय खूप चातुर होते ते म्हणले अहो नगरी सोन्याची आहे रावणाची आहे काहीतरी द्या ना सोन्याचं हनुमंतराय म्हटले ज्या क्षणी रावण मृत्यू पावला त्या क्षणी नगरी रामाची झाली ना मला एकच उदाहरण द्यायचं माय बापांनो या संसारामध्ये जीव जगत असताना माझं माझं कितीही म्हटलं तर रावणासारखी फजिती झाल्याशिवाय रावणाच्या तोंडात घालण्यासाठी मणीही दिला नाही अधिकार संपला माणूस संपला रावणाचा अधिकार नगरीवरचा संपला रामाच्या हातात गेला रावणाच्या मुखात घालण्याकरता सोन्याचा मणीही भेटला नाही मला एकच सांगायचं आहे धन दारा पुत्र हे कुणीही कुणाचं नाही सोनं कितीही कमवा पैसा कितीही कमवा आपलं पैसा अवश्य कमवा पैसा अवश्य कमवा पण पैसा कमवत असताना तो पैसा चांगला कमवा आणि चांगल्या मार्गाला लावा Yeah.
क्या बात है महाराज। गुलाब से टपके हुए पानी को बूंद कहते हैं, गुलाब से टपके हुए पानी को बूंद कहते हैं, जो बूंद से भी टकरता है उसे हमारे वारकरी संप्रदाय कहते हैं। या वारकरी संप्रदाय माय बापनो एवढा श्रेष्ठ आहे, याच्या बसल्यानंतर इतका आनंद मिळतो, इतका आनंद मिळतो, अरे दुजे समोर जेवढा आनंद मिळत नाही तेवढा माझ्या वारकऱ्याच्या मुखामधून निघलेल्या गायनामध्ये आणि या पकवाजाच्या बोलामधून आवाज निघतो। पण घेता येईल त्यालाच, दुसऱ्याला घेण्याचा प्रयत्न करा। महाराज म्हणतात जो घेईल सेवितो हरस वाटितो अनेका, घ्या रे होऊ नका रान बरी, अरे घेण्याचा प्रयत्न करा। सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही, समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही, पण घ्या। महाराज म्हणता याल तरी आले मागे, अवघे माझ्या मागे मागे। देव सांगतो यायचं तर या, पण संत सांगतात घ्या। देवाचा अधिकार इथपर्यंत होता या, पण संत सांगतात येऊन माझ्याकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करा। तेच म्हणजे नामचिंतन। आणि हे नामचिंतन घेण्यासाठी महाराज म्हणतात तुम्ही समोर या। समोर म्हणजे कुठपर्यंत? इतकं समोर या, इतकं समोर या, माझ्या ज्ञानोबर आहे, माझ्या संत भगवान परमात्मा संत तुकोबर आहे, या वैष्णव मेळ्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करा। सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही। माय बापांनो सुखातही खूप फरक आहे, अनेक प्रकारे सुख मिळतं, कुठेही सुख मिळतं। जितकं दुःख आहे तितका सुख आहे। लग्नाला जा, डीजे समोर नाचा, सुख मिळतं। कितपर्यंत? तितक्यापर्यंत। अनेक प्रकारे सुख आहे, टीव्ही पा सुख आहे, समाधान आहे, बऱ्याचशा लोकांना सुख वाटतं। आनंद घेण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहे, सुख घेण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहे, पण ते सुख शेवटपर्यंत नाही। हे सुखाचे शेवटी दुःख मात्र वारकरी संप्रदायामध्ये या भजनामध्ये प्रथम वेळेस तुम्हाला दुःख वाटल, थोडासा त्रास होईल, थोडासा म्हणण्यापेक्षा संतांसारखा त्रास होईल, मात्र शेवटला सुखाचाच लाभ मिळेल। म्हणून मला एकच सांगायचं आहे माय बापांनो, हे काही जे करत आहोत ते सुखासाठीच करत आहोत। आणि सुख एकमेव जर म्हटलं तर फक्त इथे आहे, इथे आल्यानंतर घेण्याचा प्रयत्न करा। हाताने टाळी, मुखाने नामचिंतन करण्याचा प्रयत्न करा माय बापांनो। लाज भय शंका दुरावी लामान, इथे आल्यानंतर लाज बाळगायची नाही, भय बाळगायचं नाही, इथे आल्यानंतर पर्वा करायची नाही। माझा नवरा बघल, माझा भाऊ बघल, मला अनेक लोक बघतील याचा विचार करायचा नाही। नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू, या ठिकाणी आल्यानंतर भगवान परमात्मा नाचला आपण तर माणसं आहोत माय बापांनो। नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर। संतांच्या वाणीमध्ये एवढं पुण्य होतं, एवढी ताकद होती की देवाने येऊन नाचावं, जनाबाईना भंग बोलावे आणि नामदेवरायांनी कीर्तन करावं, आणि नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये मेलेला माणूस चित उठावं। आज आमचे झोपलेले माणसं सुद्धा कीर्तनात जागे होत नाही तो होतात का? लोकांना भजन म्हणा म्हटलं तरी मनात नाहीत,
असं वाटतं आपण पाकिस्तान मध्ये जन्म घेतला. अरे हरी हरी म्हणण्याची लाज नाही, आणि लाजच जर बाळगायची असेल तर देह काही कामाचा नाही, आणि हा देह जर कामात आणायचा असेल तर एकमेव शब्द फक्त हरी, आणि हरीच 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 हा शब्द तुम्हा आम्हाला साथ देईल. म्हणून देवाचं नाम चिंतन करा. आपण बऱ्याचशा ठिकाणी या साईबाबाच्या दरबारात बसलो कशामुळे? देवामुळे. आज जर आपण एखाद्या माणसाने म्हटलं असतं मला तुम्हाला काहीतरी बोलायचं, या बरं येऊ शकतो का? नाही. प्रत्येक माणसाला देवाविषयी प्रेम आहे म्हणून आपण इथं येतो, आणि देवाचं प्रेम तुम्हा आम्हाला देवावरती प्रेम आहे म्हणून आपण सुख घेण्यासाठी इथं येतो. म्हणून महाराज म्हणतात नोहे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगूर. देवा क्षणभंगूर आहे हे सोडून द्या, ज्याच्यासाठी काही करायचं आहे ते करा. ते म्हणजेच काय तर नामचिंतन, आणि हे नामचिंतन अभंगाच्या तिसऱ्याच्या. हे नोहे तुझा हा परिवार